मानवी संस्कृतीचा इतिहास बघितला असता भटक्या अवस्थेत असलेल्या मानवाला शेतीचा शोध लागला. त्यातूनच प्रगत मानवी संस्कृती जन्माला आली, ज्याला कृषी क्रांती असं गोंडस नाव देण्यात आलं. पण शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करत युवा नोवा हरारी त्यांच्या सेपियन्स या पुस्तकात सांगतात, ती इतिहासातील सगळ्यात मोठी फसवी गेली होती. एका दाण्याच्या हजार दाणे निर्माण करण्याची क्षमता शेतीतच आहे असं म्हटलं गेलं. आणि मग माती, सूर्य, पाणी, वायू, अग्नी या पंचमहाभूतांची आराधना करत मानव शेती करत राहिला. कृषी प्रधान असणाऱ्या या देशात वरवर बळीराजा, अन्नदाता म्हणून गौरवल्या गेल्या. पण प्रत्यक्षात मात्र वरच्या स्थानी असलेल्यांकडून शेतकऱ्यांचं जे शोषण होत आलं, त्यामुळे त्यांच्या वाट्याला आल्या त्या असंख्य वेदना, भूकबळी आणि पर्यायाने आत्महत्या. याच वास्तवाचं वर्णन करताना भरत मयेकर नावाचे कवी लिहायला लागतात, स्वातंत्र्याला झाला स्वार्थाचा हा क्षय, नागळ्यांना न्याय मिळेचा ना, मानवाचे सारे माकडांच्या हाती, कुलपेचे खाती अन्नधान्य, जगाचे पोशिंदे भुकेने भाजती, आणखी माजती मधलेच. याच विषयावरती बोलण्यासाठी नमस्कार, वैष्णवी संतोष हागोने जिल्हा अमरावती वरून विषय मांडत आहे जगाचे पोशिंदे भुकेने भाजती आणखी माजती मधलेच. जगाच्या इतिहासात शोषक विरुद्ध शोषित हा संघर्ष खूप जुना आहे. शेतकरी नेते शरद जोशी आपल्या साहित्यातून सांगतात, मानवी जातीचा मागील 10,000 वर्षाचा इतिहास जर बघितला तर तो शेतकऱ्यांच्या लुटीचाच इतिहास आहे. बियाण्याच्या पेरणीपासून ते बाजारातील मालाच्या उतरंडी मांडण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यात शेतकऱ्यांचं शोषण होताना दिसून येतं. त्यामुळेच फाटक्या अवस्थेत जगणारा जगाचा पोशिंदा इमाने इतबारे कष्ट उपसून धान्याच्या राशी करतो आणि स्वतः मात्र भाकरीलाही पारखा होतो. प्रस्तुत विषयावर बोलत असताना जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा शेती सर्वात श्रेष्ठ समजल्या जात होती. नंतरच्या काळात औद्योगिकरणाचं धोरण स्वीकारलं गेलं आणि संपूर्ण लक्ष हे उद्योजकांकडे देण्यात आलं. कुठलाही उद्योग हा जास्तीत जास्त नफा कमावणे या एकाच तत्वावरती काम करतो आणि हाच नफा कमावून उद्योगांचा विकास करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या विरोधात अनेक कायदे करण्यात आले, ज्यामध्ये 1955 जीवनावश्यक वस्तू कायदा असेल, ज्यानुसार ऊस, कापूस, कांदा या उत्पादनावरती निर्यात बंदी लावली गेली. सन 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र नावाचा कायदा करून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमिनी विकत घेत कंपन्या उभारण्यात आल्या. त्याचप्रमाणे भूमी अधिकरण कायदा, वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आणि याच कायद्यामध्ये दुरुस्त्या सुचवून पारित केलेलं कृषी विधेयक 2020 या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावं लागलेलं आहे. आज या देशात जेवढे शेतकरी आहेत त्यापेक्षा दुप्पट संख्या ही शेतमजुरांची आहे. मग शेतमजुरांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता एक वेळ होती की शेतातील पिकाची पेरणी कापणी करण्यासाठी शेतमजूर लागायचा, पण उद्योगांचा विकास होऊन नवनवीन उपकरण आली आणि मग ज्या ठिकाणी 10 शेतमजूर काम करायचे आज त्याची जागा एकाच यंत्रणा घेतली. अशा प्रकारे शेतमजुरांना बेरोजगार करण्याचं काम देखील या उद्योगांनीच केलं आहे. देशामध्ये शेतकऱ्यांना पुरवली जाणारी बी बियाणे जर बघितली तर मागच्या वर्षी 2200 रुपयाला मिळणारी सोयाबीनची बॅग या वर्षी 3200 रुपयाला विकत घ्यावी लागलेली आहे. आणि या भाव वाढीमध्ये सगळ्यात मोठं जर काम कुणी केलं असेल तर ते म्हणजे व्यापाऱ्यांच्या साठेबाजीनं. उत्पादन अधिक झाल्यावर शेतकऱ्यांकडून भाव पाडून माल विकत घेत नंतर कृत्रिम टंचाई निर्माण करत त्यापासून निघणारं जे उत्पादन आहे त्याच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भाव वाढवले गेल्यामुळे आज त्याची झळ शेतकऱ्यांसोबत इथल्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा बसत आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात जी आर्थिक विषमता निर्माण झाली आहे ती जर बघितली तर या देशातील 70-75% संपत्ती ही 10% लोकांजवळ आहे आणि 20-25% संपत्ती ही 90% लोकांजवळ आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण झाल्यामुळे आज शेतकऱ्याला दारिद्र्याचे चटके सहन करावे लागत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या भरोशावरती जगणारे जे उद्योगपती आणि सरकारी कर्मचारी यांची परिस्थिती बघितली तर त्यांच्या पगारात प्रचंड वाढ झालेली दिसून येते. सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, महागाई भत्ते, भाव वाढ आणि निवृत्ती वेतन सुद्धा त्यांना दिलं जातं. पण शेतकऱ्यांना साधी भाव वाढ दिली जात नाही. मग त्या विरोधात जेव्हा इथला शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो तेव्हा हम करे सो कायदा या भूर्मीत वावरणारे सरकार उद्योगपत्यांचं ध्येय साधण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या विरोधात शांततेचं षडयंत्र करून त्यांचा आवाज दाबण्याचं काम करायला लागतं. कारण
इथल्या सरकारला उद्योगपत्यांकडून निवडणुकीसाठी पैसा पुरवण्यात येतो आणि त्याचाच मोबदला घेण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांचं शोषण आज इथली व्यवस्था उद्योगपती आणि व्यापारी वर्ग करताना तुम्हा मला दिसून येतो. मग शेतकऱ्यांचं शोषण जर का अशाच प्रकारे होत गेलं तर त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होईल आणि असंतोषाचं प्रमाण जर का वाढलं तर शेतकरी विद्रोह करून उठतील आणि शासन व्यवस्था पालथी घालतील. मला वाटतं ही शासन व्यवस्था पालथी घालण्या अगोदरच शेतकऱ्यांच्या संदर्भात चांगला विचार होणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे, भूमी शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमिनी दिल्या पाहिजे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं बिनव्याजी कर्ज, महात्मा फुलेंचं कृषी विषयक धोरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मॉल होल्डिंग्स अँड द रेमेडीज इन इंडिया या पुस्तकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी कार्य केलं गेलं तर निश्चितच या देशाची परिस्थिती आम्ही सुधारू शकू. एवढाच माफक आशावाद, मनपूर्वक धन्यवाद.